चालत्या रिक्षातून दागिने असलेली पिशवी पळवून नेत असताना तीन महिलांना पकडण्यात आलं आहे जिलरोड पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलं हा प्रकार मंगळवार बाजार इथं घडला ममता संभाजी भोसले वयवर्ष बावीस सविता विनोद भोसले वयवर्ष तेहतीस लक्ष्मी शिवाजी भोसले वर्ष सत्तावीस राहणार साईनगर अक्कलकोट रोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन महिलांची नावं आहेत शाहिद फरीद शेख वय वर्ष बत्तीस राहणार मित्रनगर शेळगी या आपल्या भाडेकरू महिले सोबत इथं जाण्यासाठी निघाल्या होत्या दरम्यान मित्रनगर शेळगी इथल्या रिक्षा स्टॉप वर त्या, 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 त्या शेअर रिक्षा मध्ये बसल्या शाहिद शेख यांनी आपल्या हातातली दागिन्यांची सोबत असलेल्या महिलेच्या हातामध्ये दिली रिक्षा शेर ची असल्यानं ती जुना बोरामणी नाका इथं आली असता त्या थांबलेल्या तीन अळोखी महिला रिक्षा मध्ये बसल्या दरम्यान वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन अज्ञात तीन महिलांनी ढकलाढकली करून शाहिद शेख यांच्या सोबत असलेल्या महिलेच्या हातात तील अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी हिसकावून घेतली त्यानंतर त्या महिला रिक्षातून उतरून पळून जात होत्या शाहिद शेख यांनी आरडाओरडा करत रिक्षाचालकाच्या चालकाच्या मदतीनं त्या महिलांचा फाटलाग केला मंगळवार बाजार इथल्या एका हॉटेल समोर तिघांना पकडण्यात आलं तिघांना जेलरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे पुढील तपास फौजदार लोंडे हे करतायत